नमस्कार श्रोते जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आजच्या आनंदी कट्ट्यावर हो, सुनील इनामदार यांच्या संग्रहातून वाचनात आलेला हा एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी बाळ कोल्हटकरांनी लिहिलेलं आणि कुमार गंधर्वांनी गायलेलं हे नाट्यगीत माहीत नसलेली मराठी व्यक्ती विरळीच ऋणानुबंध हा एक शब्द पण मरडेकरांच्या भाषेत अब्द अब्द, अब्द सामावलेला आहे शब्द उच्चारताच डोळ्यापुढे जीवाभावाचे नातलग आणि मित्रमैत्रिणी उभे राहतात पण मला वाटतं त्याही पलीकडे जाऊन कितीतरी गोष्टी आपल्याशी आपल्या आयुष्याशी जोडल्या गेलेल्या असतात सजीव आणि निर्जीवसुद्धा कधी कुठलं नगर वास्तू गाण्याचे सूर पुस्तक लेखक व्यक्ती मनाच्या ओलसर मातीत नकळत ठसा उमटवून जातात तर कधी कायमस्वरूपी घर करतात काही व्यक्ती भेटल्या भेटल्या मन जिंकून जातात आणि कायमच्या आयुष्याचा भाग होतात तर काही कितीतरी वर्ष ओळखत असून सुद्धा अनोळखीच भासतात वीस पंचवीस वर्षांनंतर थोडाच काळ भेटलेली व्यक्ती आयुष्याचा जोडीदार बनते तर जन्मापासून एकत्र असलेले भाऊभाऊ भाऊ बहिणी आईवडील मुलं कायमची दुरावतात कधी जिथे माणूस माणसाला ओळखत नाही तिथेच माणूस आणि प्राण्यांचे अनुबंध चकित करतात कधी माऊली म्हणतात तसं ये हिदईचे ते रिदयी होण्याची प्रचिती येते तर कधी जीवाचा आटापिटा करून सुद्धा आवाज पोचतच नाही कुठे कितीही शब्दांची उधळणसुद्धा आत्म्याचा रीतास ठेवते तर कुठे अबोल संवादात अनमोल नातग गवसत यालाही स्थळ काळ देश भाषा कसलंही बंधन नसतंच गोकुळ सोडून एकदा मथुरेला गेल्यानंतर परत कधीच श्रीकृष्ण राधेला भेटले नाहीत पण ते जुळलेले अनुबंध युगांनंतरही आजही पूजले जातात अद्भुतापासून सामान्यांपर्यंत सर्वच तऱ्हेचे अनुभव यातनं मिळतात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर खरं तर कित्येक जण भेटतात काही राहतात काही पुढे राहत नाहीत काही लक्षात राहतात काही विस्मृतीच्या पडद्याळ जातात पण त्या त्या काळापुरते किंवा कारणापुरते ते आवश्यक असतात एका इंग्लिश कवितेच्या दोन ओळी इथे अगदी चपखल बसतात त्या ओळी म्हणजे अशा आहेत सम पीपल कम टू युअर लाईफ फॉर अ रिझन सम पीपल कम टू युअर लाईफ फॉर अ सीझन किती खराय ना नाही जरा आठवून बघा आठवून बघितलं तर काही जण विशिष्ट काळापुरते आपल्याबरोबर असतात मागे वळून बघितलं तर त्या काळाची आपण त्या व्यक्तीशिवाय कल्पनाही करू शकत नाही पण आज ती व्यक्ती तुमच्याबरोबर नसली तरी काही अडत नाही काही वेळा कोणा एका व्यक्तीच्या बोलण्यानं आपल्या मनावरचं मळब दूर होतं तर कोण्या एका एकामुळे दुःखाचं सावट येतं एखादा मार्मिक लेख कुठल्याशा अडचणीवर मार्ग दाखवतो तर कुठले स्वर्गीय सूर किंवा आलाप आपल्या उदास मनावर प्रसन्नतेचा शिडकावा करून जातात कित्येक लोकांना आपण फक्त अप्रत्यक्ष आप भेटत असतो त्यांच्या कामातून मग ते लेखन कला खेळ राजकारण समाजकारण धर्म यातलं काही असेल या, या सगळ्यांशी दृश्य किंवा अदृश्य स्वरूपात आपण जोडले जातोच श्रीमान योगीमध्ये सुद्धा समर्थांच्या तोंडी काही वाक्य आहेत उन्हानं जीवाची काहिली होत असताना गार वाऱ्याची एक झुळूक सुद्धा सुखावून जाते एक फुललेला पळस नजर सुखावतो ईश्वर पावला पावलावर तुमची काळजी घेत असतो पण माणसाला या गोष्टी जाणून येत नाहीत आयुष्य निघून जातं पण पावला पावलावर भेटलेल्या परमेश्वराचा हात आपल्या लक्षात येत नाही आत्म्याची ओळख पटत नाही यात म्हटल्याप्रमाणे प्रत्येक जण किंवा गोष्ट सजीव असो वा निर्जीव आपल्याला काहीतरी देऊन जाते मात्र आपलं याकडे लक्ष नसतं दोन ओंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ क्षणिकतेवी आहे बाळा मेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा या ओळीतून जसं एक जीवन सत्य सहज सुंदरपणे सांगितलंय ना तसंच एक अगतिकता पण प्रतीत होतीये मला मात्र त्यात गीतेचं सार दिसतं एक सकारात्मक संदेश दिसतो भगवद्गीता सांगते की तो परमात्माच करता करवित आहे आणि प्राणी मात्र सगळे निमित्त मात्र आहेत हे बंध पण असेच निमित्त मात्र आहेत पण त्यांच्याचमुळे आयुष्य आपलं नित्यनूतन आहे नाती अनुबंध ओळख मैत्री ऋणानुबंध कुठल्याही वेगवेगळ्या शब्दात मांडलं तरी सगळं एकाच जीवनप्रवाहात सामील होतं कधी कुठल्या क्षणी कोणाची कुठे कोणाशी कशाशी गाठ पडेल याचे काहीच आडाखे बांधता येत नाही कोण्या एका काळी कोण्या एका दिवशी कोण भेटणार आणि तुमच्या आयुष्यात काय घडणार ही गंमत कायम आहे हे बंध आयुष्यात बदल घडवून आणतात आणि बदल हेच तर शाश्वत सत्य आहे त्यामुळेच आयुष्य म्हणजे साचलेलं डबकं नाही तर प्रवाही आहे ऋणानुबंधाच्या काही रेशीमगाठी असतील तर काही निर्गाठी यांनीच आयुष्याचा गालीचा विणला जातो आणि आयुष्य समृद्ध होत जातं हीच तर आहे ऋणानुबंधांची देणगी म्हणूनच श्रोते हो हे ऋणानुबंध निर्माण व्हायला हवेत जपायला हवेत आणि आठवणीत साठवायला हवेत तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका